हेलो स्टूडेंट्स, आई एम डॉक्टर मिसेस प्राची पिंपरकर एंड आई एम एक्सप्लेनिंग यू आवर फोर्थ लेसन दैट इज किंगडम एनिमेलिया. ओके, सो वी आर स्टार्टिंग न्यू लेसन किंगडम एनिमेलिया फ्रॉम टुडे. जस्ट अ फास्ट रिविजन. यापर्यंत आपण जे शिकलो आहोत, सगळ्यात आधी आपण पाहिलं आहे लिव्हिंग वर्ल्ड, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम है ना, सजीव यांचे मुख्य वैशिष्ट्य आपण शिकलो. इन सेकंड लेसन वी स्टडी सिस्टमॅटिक्स अँड क्लासिफिकेशन, आणि त्या क्लासिफिकेशनच्याच बेसने तिसरा लेसन होता, तो होता किंगडम प्लांटी. दोन मेजर किंगडम्स आहेत, तुम्हाला आठवतंय, किंगडम इज द हायेस्ट, इट इज द हायेस्ट हायरार्की. हायरार्कीच्या लेवलमध्ये किंगडम ही सगळ्यात वरची लेवल आहे. किंगडम, पाच किंगडम आहेत, त्यातला किंगडम प्लांटी आणि किंगडम एनिमेलिया. दीज आर द टू मेजर किंगडम्स जे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायला आहेत. किंगडम प्लांटी हे यापूर्वी आपलं झालेलं आहे आणि आज आपण सुरू करत आहोत किंगडम एनिमेलिया. नाउ विच ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन किंगडम एनिमेलिया ते एकदा मला तुम्हाला रिवाइज करून द्यायचंय. जसं आपण म्हणतो किंगडम प्लांटी, दे आर द मल्टी सेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. ओके, दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, त्याला आपण प्लांटीमध्ये टाकलंय. आता ॲनिमॅलियामध्ये कोणाला टाकायचंय बघा, ॲनिमॅलिया कोणाला म्हणायचं, ॲनिमॅलिया आर द ॲनिमल्स विच आर मल्टी सेल्युलर. ओके, दे आर मल्टी सेल्युलर. त्याच्यानंतर दे आर युकॅरियोटिक, ऑल द सेल्स दे कंटेन ट्रू न्यूक्लियस. युकॅरियोटिक, मल्टी सेल्युलर अँड हेटेरोट्रॉफिक. आणि होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न ते काय करतात, तोंडाने आत घेतात. आपण त्याच्या आधी पाहिलं होतं किंगडम फंजाय, फाइव किंगडम सिस्टमच्या वेळेस, दे वेअर ऑल्सो मल्टी सेल्युलर, युकॅरियोटिक अँड हेटेरोट्रॉफिक, बट दे हॅव ऍब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन. जसं बुरशी, कवक है ना, मशरूम, हे काय आहेत, हे सुद्धा मल्टी सेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत, स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून दे आर हेटेरोट्रॉफिक, बट दे आर ऍब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन. किंगडम ॲनिमेलिया इज द फिफ्थ किंगडम, फाइव किंगडम सिस्टीम मधला पाचवा शेवटचा किंगडम आहे किंगडम ॲनिमेलिया. आणि त्याच्यामध्ये कोणते प्राणी येतात, त्याच्यामध्ये तेच प्राणी येतात किंवा ते सजीव येतात, द ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, असे सजीव येतात जे कसे आहेत, युकॅरियोटिक, हॅव्हिंग ट्रू न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल्स. सेलमध्ये न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गनेल्स आहेत, व्यवस्थित पूर्णपणे डेव्हलप सेल आहे, त्याला युकॅरियोटिक म्हणतो. जेव्हा शरीरामध्ये एकाहून जास्त पेशी असतात, अनेक पेशीय शरीर रचना असते, तेव्हा आपण त्याला मल्टी सेल्युलर म्हणतो. आणि हेटेरोट्रॉफिक, परपोषी, स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, असे जे सजीव आहेत जे अन्न तोंडाने गिळंकृत करतात, अशा सर्व सजीवांना आपण किंगडम ॲनिमेलियामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. किंगडम प्लांटी आपण डिवाइड केली होती इन डिव्हिजन्स, है ना, डिव्हिजन्स अल्गी, डिव्हिजन्स ब्रायोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. त्याप्रमाणे किंगडम ॲनिमेलिया ही सुद्धा पुढे डिवाइड झाली आहे. प्लांटी ही जशी डिव्हिजन्स मध्ये डिवाइड झाली होती, तशी किंगडम ॲनिमेलिया हे फायलम मध्ये डिवाइड होणार आहे. कशामध्ये डिवाइड होणार आहे, फायलम. किंगडम ॲनिमेलियामध्ये आपल्या पृथ्वी तलावरचे जेवढे ज्ञात, ज्याला आपण प्राणी म्हणतो, ॲनिमल्स, मग तो हवेत उडणारा असू दे, झाडावर राहणारा असू दे, किंवा जमिनीच्या आत राहणारा असू दे, चालणारा असू दे, सरपटणारा असू दे, किंवा उडणारा असू दे, लहान असू दे, डोळ्यांनी दिसणारा, न दिसणारा, सर्व प्रकारचे प्राणी जे की आपल्याला माहीत आहे ते सगळे किंगडम ॲनिमेलियामध्ये येतात, इन्क्लुडिंग वी ह्युमन. हा सुद्धा एक प्राणी आहे, मानव प्राणी, मनुष्य प्राणी. सो वी आर ऑल्सो
इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमॅलिया. मी आता तुम्हाला जवळचं वाटलं किंगडम ॲनिमॅलिया शिकणं, कारण की ते आपण त्याच्यामध्ये आहोत. ओके, आपण स्वतःचा किंगडम शिकणार आहोत, किंगडम ॲनिमॅलिया. हा, आणि हा ॲनिमॅलिया किंगडम हा 11 फायलममध्ये डिवाइड झाला. हे फायलम आपल्या डिटेलमध्ये घ्यायचेच आहे. फक्त सुरुवात करताना म्हणून तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून हा भाग मी सांगते आहे. आणि याच्यामध्ये हे जेव्हा डिव्हाइड होतात तेव्हा ते डिव्हाइड कसे कशा केले, कशा म्हणायचे 11 केले, 12 नाही केले, कोणते प्राणी पहिल्याच्यात टाकले, 6-7 आर्थ्रोपोडामध्ये कोणते प्राणी टाकले, ऑर्डेटामध्ये कोणते प्राणी टाकले, हे कसं ठरवलं, त्यासाठी आपण घेणार आहोत क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. किंगडम ॲनिमॅलिया तर केलं, पण त्याच्या पुढच्या आपल्याला त्याच्या ज्या पुढचे जे क्लास सब क्लासिफिकेशन त्याचा पुढचे जे भाग करायचे आहेत, फायलम, सब फायलम, है ना, आपण शिकलो हायरार्की, याच्यामध्ये त्याचे लेवल्स आहेत क्लासिफिकेशनचे, तर त्या कोणत्या लेवलमध्ये हे कोणता प्राणी टाकायचा ह्याच्यासाठी क्रायटेरिया आपण सुरू करणार आहोत. आणि हे जे ॲनिमल्स आहेत दे आर अरेंज फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स. सगळ्यात सिम्पल प्राणी हे आपल्याला वरच्या फायलममध्ये दिसते. समजते तुम्हाला? फायलम पॉरिफेरा, फायलम निडारिया किंवा त्याला सिलेंटरेटा म्हणतात, याच्यामध्ये ते प्राणी आहे जे अगदी साधे आहेत, शरीर साधं आहे त्यांचं, विशेष त्यांची बॉडी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. आणि पुढचे पुढचे जे डेव्हलपमेंट आहे ते ॲनिमल्स हे जास्तीत जास्त डेव्हलप झालेले आहेत. सगळ्या शेवटचा आहे कॉर्डाटा, जो आपला फायलम आहे. मनुष्य प्राणी हा कॉर्डेट आहे. मग मी आत्ताच असं म्हटलं की सिम्पल ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द अप्पर फायलम ऑर द बिगिनिंग फायलम, द कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द लेटर फायलम. मग सिम्पल म्हणजे काय, कशा कॉम्प्लेक्स म्हणजे काय, आकार लहान म्हणजे सिम्पल का, बरोबर आहे ना, आकार मोठा म्हणजे कॉम्प्लेक्स का, आकाराने मोठा आहे डोळ्यांनी दिसतोय म्हणजे कॉम्प्लेक्स का, दिसायला सुंदर आहे अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून तो कॉम्प्लेक्स आहे का, नाही. सिम्पल आणि कॉम्प्लेक्स हे जे शब्द आहेत ना हे या क्रायटेरियाप्रमाणे ठरले आहेत. लेट अस सी द क्रायटेरिया, है ना. आपण आता सुरू करणार आहोत हा क्रायटेरिया भाग शिकायला. आता हे जे क्रायटेरिया आहे याच्यातला पहिला क्रायटेरिया आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ह्युमन बॉडी ऑर एनी ॲनिमल बॉडी इज ऑर्गनाइज्ड इन अ सेल्युलर पॅटर्न. हे आपण सजीवांच्या लक्षणामधला एक कॅरेक्टर घेतलं होतं की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे हॅव सेल्युलर ऑर्गनायझेशन. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी. आणि हा आपण यू आणि दीज ॲनिमल्स आहे म्हणजे कसे आहेत, यू कॅरिओटिक सेल्स आहेत. ईच सेल हॅज न्यूक्लियस सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. आतमध्ये आहे सायटोप्लाझम, सायटोप्लाझमच्या आतमध्ये आहे न्यूक्लियस, आजूबाजू न्यूक्लियसच्या आजूबाजूला वेगवेगळे सेल ऑर्गन आहे. ही अशी एक सेल बनलेली असते. मेनी सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यू. टिश्यूला आपण मराठीमध्ये म्हणतो उती. सेल म्हणजे मराठीमध्ये पेशी, पेशीय रचना. पेशी पेशी अनेक पेशी मिळून बनतात उती. टिश्यू जसं की स्केलेटल टिश्यू, आपल्या शरीराची जी स्किन आहे ती आहे एपिथेलियल टिश्यू. ब्रेन आहे आपला नर्वस टिश्यू. हाताचे जे स्नायू आहेत ते आहे मस्क्युलर टिश्यू. ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. बोन इज ऑल्सो कनेक्टिव्ह टिश्यू. सो सेल्स कम टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन विच आर सिमिलर इन लोक ओरिजिन अँड फंक्शनिंग. त्या अशा ग्रुपच्या सेल्सला म्हणायचं टिश्यू. टिश्यू एकत्र येऊन बनते वेगवेगळे ऑर्गन्स, जसं की हार्ट, ब्लड व्हेसल, ब्रेन, लंग्स, किडनी, हे काय आहेत, अवयव आहेत. विशिष्ट प्रकारचे अवयव एकत्र येऊन बनते सिस्टीम, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यामध्ये अन्ननलिका, इसोफॅगस, स्टमक, जठर, इंटेस्टाईन म्हणजे आतडे, या सगळ्यांनी मिळून तोंडामधले दात, जीभ, सलायव्हरी ग्लँड्स, या सगळ्या ग्लँड्सनी आणि ऑर्गन्सनी मिळून एक सिस्टीम बनते. आणि अशा अनेक सिस्टीम्स असतात बॉडीमध्ये. सो बॉडी कन्सिस्ट ऑफ सच व्हेरियस सिस्टीम. सो दिस इज द लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. क्लासिफिकेशन ठरवताना हा ॲनिमल कोणत्या फायलममध्ये टाकायचा, कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचा, कोणत्या फॅमिलीमध्ये ठेवायचं, ह्याला पोझिशन काय ठरवायची याची, हे ठरवताना
ही विचार केला जातो की याची लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशी आहे, ह्याच्यामध्ये टिश्यू व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत का, ऑर्गन्स डेव्हलप झाले आहेत का, किती सिस्टीम्स आहेत, वेगवेगळ्या सिस्टीम्सचे फंक्शनिंग पॅटर्न काय आहे, त्यावरून त्याचं सिंपल की कॉम्प्लेक्स हे ठरवलं जात असतं. पुढचा क्रायटेरिया आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. बॉडीचा प्लॅन कसा आहे तर हे नीट समजून घ्या. हा प्लॅन हा जो प्रकार आहे हा बराचसा ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनशीच रिलेटेड आहे. कधी कधी सेल तर आहे, आता हे सगळेच मल्टी सेल्युलर ॲनिमल्स आहेत, है की नाही? ॲनिमल म्हणजेच तो मल्टी सेल्युलर, शरीरामध्ये अनेक पेशी आहेत म्हणूनच आपण त्याला ॲनिमल म्हटलं आहे. परंतु ते सेल अरेंज कशी झाले आहे, हाऊ द सेल आर अरेंज इन द बॉडी. इफ दे आर जस्ट ॲग्रिगेटेड, ते फक्त एकत्र करून ठेवले आहेत, कोंबले आहेत. कल्पना करा जसं एखाद्या पोत्यामध्ये वस्तू कोंबल्यात, जी वस्तू इथे ठेवली आहे कशीही वेगळी वाकडी ठेवलेली आहे, एकावर एक ठेवून ते तोंड त्याचं भरले बंद केलंय. कल्पना करा असं एक पोत. हा बॉडी प्लॅन काही ॲनिमल्समध्ये असतो, त्याच्यामध्ये अरेंजमेंट नाही आहे. सेल्स आर जस्ट एंगेज इन अ बॉडी. त्या सेल प्लॅनला म्हणायचं सेल ॲग्रिगेट. ॲग्रिगेटचा अर्थच आहे गोळा झालेले, फक्त गोळा झालेल्या सेल एके ठिकाणी. इट इज कॉल्ड अ सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. आणि आपला जो पहिला जो फायलम आहे, सिम्पलेस्ट फायलम, पॉरिफेरा, ज्याच्यामध्ये सगळे प्रवाळ असतात, ऐकले, प्रवाळ अशा दर्रासारखेच प्राणी असतात, पांढऱ्या रंगाचे स्पंज ज्यासारखे जे प्राणी असतात, त्यांच्यामध्ये सेलची विशिष्ट अरेंजमेंट वगैरे नसते. इव्हन त्यांच्यामध्ये ऑर्गन सुद्धा डेव्हलप झालेले नसतात, टिश्यू फॉर्मेशन सुद्धा डेव्हलप झालेलं नसतं. द सेल्स आर जस्ट ॲग्रिगेटेड इन अ बॉडी. सच ॲनिमल्स विच आर हॅव्हिंग ॲग्रिगेटेड सेल्स, इट इज कॉल्ड दॅट दे आर इन्क्लुडिंग फायलम पॉरिफेरा. तो ॲग्रिगेट प्लॅन झाला सेल ॲग्रिगेट प्लॅन. हा पहिला प्लॅन झाला सिम्पलेस्ट ॲनिमल सेल ॲग्रिगेट प्लॅन. आता त्याच्याहून पुढची डेव्हलप कंडिशन कशी असते डेव्हलप कंडिशन मध्ये, ब्लाइंड सेल. सेल्स आर अरेंज इन अ प्रॉपर वे अँड द बॉडी हॅज वन ओपनिंग. आता याच्यामध्ये पहा, सेल ॲग्रिगेट प्लॅन मध्ये बघा, आता समजा हा सायकॉन आहे, याच्यामध्ये ऑल दीज ओपनिंग्स from which the water can be entered, the water can be given out. Okay, water can be given out. एक नाही आहे, सगळे ठिकाणी नुसते सेल 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 सेल्स ने एकत्र शरीर तयार झालंय. याच्यामध्ये वेगळे ऑर्गन्स, वेगळे टिश्यू डेव्हलपमेंट नाही आहे. ठीक आहे, मग हे झालं सेल ॲग्रिगेट प्लॅन. त्याच्यानंतर ब्लाइंड सेल मध्ये काय आहे, सेल्स आर अरेंज प्रॉपरली अँड दे हॅव वन ओपनिंग. या ओपनिंगला म्हणायचं माउथ, बट ओनली माउथ इज प्रेझेंट. हिअर द सेल्स आर अरेंज प्रॉपरली, असं प्रॉपरली सेलची अरेंजमेंट आहे. आणि एक माउथ पण आहे ह्याच्यामध्ये. आपल्याला हे कुणामध्ये दिसतं, हे दिसतं आपल्याला निरारिया या फायलममध्ये. याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. हायड्रामध्ये ह्याच्या भोवती मग काय असतात, टेंटॅकल्स पण असतात. समजते, हा हायड्राचा स्ट्रक्चर आहे. सेल्स आर अरेंज प्रॉपरली अँड इट इज हॅव्हिंग वन ओपनिंग. पिशवी आहे, त्या पिशवीला तोंड आहे म्हणून तिला म्हणतात, पण तिला दुसरं ओपनिंग नाही आहे म्हणून तिला म्हणतात ब्लाइंड सॅक. ठीक आहे, हे जे आहे टिनारिया, निरारिया किंवा सिलेंटरेटा, इव्हन टिनोफोरा आणि प्लॅटीहेल्मिन्थस. प्लॅटीहेल्मिन्थस म्हणजे चपटे कृमी, ज्याला आपण जंत वगैरे म्हणतो ना, टेनिया सोलियम, जंत हा एस्केहेल्मिन्थस झाला, तो नाही. प्लॅटीहेल्मिन्थस पर्यंत जे आहे ते सगळे प्राणी हे कसे आहे, ब्लाइंड सॅक. आणि त्याच्याहून पुढची डेव्हलप बॉडी कशी, इट हॅज माउथ and it has anus also. Anna aad ghenyasathi mouth ahe, undigested food bahir taknyasathi anus ahe, ani aatle cells atishay vyavasthit prakare arranged ahet. Ata mouth apan ithe anus choti asel asa nahi. In some animals you can see this is mouth
अन्न आत गेल्यावर ते डायजेस्टिव्ह सिस्टीम डेव्हलप झाली आहे आणि ही डायजेस्टिव्ह अन्न म्हणून नको असलेलं अन्न या अॅनस मधून बाहेर टाकलं जात. सो दिस इज माउथ, दिस इज अॅनस अँड ऑल द ऑर्गन्स सेल्स आर प्रॉपरली अरेंज. त्याच्यामध्ये सेल्युलर अरेंजमेंट पण व्यवस्थित असते, त्यांच्यामध्ये टिश्यू ऑर्गनायझेशन पण बरोबर झालं असतं. ऑर्गन्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पण ऑर्गन्स आहेत, स्टमक, इंटेस्टाईन. या ठिकाणी समजा हे स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, बाकी सगळे ऑर्गन्स डेव्हलप झाले आणि दोन ओपनिंग्स आहेत बॉडीला. अशा बॉडी प्लॅनला म्हणायचं ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन. आणि ऍज हेल्मिंथस आणि अॅनेलिडा पासून समजते, अॅनेलिडा ज्याच्यामध्ये याच्यामध्ये अॅनेलिडा अॅन्युलस अर्थवम त्याच्यामध्ये आपण त्याला आपण म्हणतो गांडूळ अॅनेलिडा, त्याच्यापासून जे पुढचे सगळे जे प्राणी आहेत ते ट्यूब विद इन ट्यूब. आणि एक लक्षात ठेवायचं, एकदा बॉडी प्लॅन हा डेव्हलप झाला की तो उलटा नाही होत, डेव्हलपमेंट पुढे पुढे होते. निसर्गामध्ये कधीही झालेले प्रगती पुन्हा मागे घेतली जात नाही. जसं की या पहिला पॉलिफेरा हा कसा आहे, सेल ऍग्रीगेट आहे, इथून पुढे सुरू झालं ब्लाइंड साइड बॉडी प्लॅन. मग असं नाही होणार की पहिले पुढचे तीन ब्लाइंड साइड झाले आणि पुन्हा एखादा सेल ऍग्रीगेट बॉडी प्लॅन इथे आला, असं होणार नाही. अरेंजमेंटच अशी केली आहे की सिंपल पासून कॉम्प्लेक्स अरेंजमेंट. सेल ऍग्रीगेटचे बॉडी प्लॅनचे जे काही प्राणी असतील ते सगळे पहिल्या पॉलिफेरा फायलम फायलममध्येच आहेत. म्हणून पुढच्या अॅनिमलमध्ये सेल बॉडी प्लॅन पण व्यवस्थित आहे आणि त्यांचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन सुद्धा डेव्हलप झालंय. हे सगळी डेव्हलपमेंट ते गो हँड इन हँड, ते सोबत जात असते. बॉडी प्लॅन पण डेव्हलप होतो, सिमेट्री पण बॉडीची डेव्हलप होते, हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल. अॅनेलिडानंतरचे सगळे प्राणी हे कोणत्या बॉडी प्लॅनमध्ये आहे, ट्यूब विद इन ट्यूब. आणि ट्यूब विद इन ट्यूबचा अर्थ काय, बॉडी हॅज टू ओपनिंग्स, माउथ अँड अॅनस. दोन ओपनिंग जर शरीराला आहे तर दॅट इज ट्यूब विद इन ट्यूब. हे सर तुमचे सगळे प्राणी. मॅनेरिडा आर्थ्रोपोडा म्हणजे झुरळ आहे, डास आहे, मुंगी आहे, मोलुस्का म्हणजे पायला, गोगलगाय, इकायनोडर्माटा म्हणजे स्टार फिश, हेमिकॉर्डाटा म्हणजे बॅलानोप्रोसस, कॉर्डाटा म्हणजे आपण सगळे सगळे पशु पक्षी, हे सगळे कशामध्ये येतात, कॉर्डाटामध्ये. हे सगळे पुढचे कसे येतात, ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन, जे हा सगळ्यात डेव्हलप आहे, हा सगळ्यात कमी डेव्हलप आहे. पुढचं आहे बॉडी सिमेट्री, सममिती अक्ष. बॉडी जर इक्वल डिवाइड होत असेल दोन भागांमध्ये तर आपण म्हणतो ती सिमेट्री आहे. परंतु काही प्राणी हे सिमेट्रिकल नसतातच, दॅट इज द असिमेट्रिकल अॅनिमल. पुन्हा तेच, फर्स्ट फायलम पॉलिफेरा, कोरल, प्रवाळ, कसे वेडे वाकडे त्याचे ब्रांचिंग झालेले असतात, त्यांच्या बॉडीला सिमेट्री नसते. बॉडी कॅनॉट बी डिवायडेड इन टू टू इक्वल हाफ इन एनी प्लेन ऑफ ऍक्सिस. कोणत्याही भागातून ती दोन इक्वल पार्टमध्ये विभाजित होऊ शकत नाही, तेव्हा आपण तिला म्हणतो असिमेट्री. आणि जे ॲनिमल्स मुख्यतः पॉलिफेरामध्ये येतात. दुसरं आहे रेडियल सिमेट्री. बॉडी कॅन बी डिवायडेड इन टू टू इक्वल हाफ बाय मेनी प्लेन्स ऑफ ऍक्सिस. फॉर एक्झाम्पल हायड्रा, हायड्राचं वर्तून जर हे घेतला समोरून तर तो अनेक प्रकारे डिव्हाइड केला तरी तो रेडियल सिमेट्री आहे. आपल्या ओळखीचं रेडियल सिमेट्रीचं एक्झाम्पल म्हणजे स्टारफिश. स्टारफिश बीच हॅज पेंटॅमेरस सिमेट्री, पाच सममिती अक्ष त्याच्यामध्ये असतात. सो दॅट इज रेडियल सिमेट्री. मुख्यतः सर्क्युलर जे शेपचे जे अॅनिमल्स आहेत ते रेडियल सिमेट्री असतात. आणि बाय लॅटर, बाय म्हणजे तो बॉडी कॅन बी डिवायडेड इन टू टू इक्वल हाफ बाय अ सिंगल प्लेन ऑफ ऍक्सिस. एका ऍक्सिस मधून त्या बॉडीचे दोन भाग होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली ह्युमन बॉडी, इट कॅन बी कम्प्लिटली डिवायडेड इन टू टू इक्वल हाफ बाय धिस मिडियल ऍक्सिस. ठीक आहे, त्याला म्हणायचं बाय लॅटर. हायर अॅनिमल्स जे आहेत हेच बहुतेक बायलॅटरल, बर्ड्स आहेत, अॅनिमल्स आहेत, फिश आहेत, दे आर बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल्स. बायलॅटरमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, अप्पर जो पार्ट आहे समोरच्या पार्टला म्हणायचं अँटीरियर इंग, ह्याचे आपण तुमच्या आता लक्षात राहिले पाहिजे. अँटीरियर म्हणजे समोरचा भाग, पोस्टिरियर म्हणजे मागचा भाग. आणखीन एक पार्ट आहे डॉर्सल आणि व्हेंट्रल. पाठीकडच्या भागला म्हणायचं डॉर्सल, पोटाकडच्या भागला म्हणायचं व्हेंट्रल.
आता आपण उभं चालतो, सरळ उभे राहतो, दोन पायावरती फक्त मनुष्य प्राणी दोन पायावर उभं राहून चालतोय, बरोबर आहे ना। म्हणून मग त्याच्यामध्ये डॉर्सल आणि व्हेंट्रल दोन्ही समोरासमोर आहेत किंवा समोरच्याच बाजूला आपल्याला दिसतात। पण जो प्राणी चार पायावर चालतात त्या प्राण्याचा पाठीचा भाग हा वरच्या बाजूला असतो, पोटाचा भाग हा खालच्या बाजूला जमिनीच्या दिशेने असतो आणि एक आकाशाच्या दिशेने असतो। तर तो वरचा भाग डॉर्सल, खालचा भाग व्हेंट्रल आणि साईडचा भाग आणखीन शब्द आहे त्याला लॅटरल। सो डॉर्सल व्हेंट्रल लॅटरल सरफेस एंटीरियर एंड अँड पोस्टीरियर एंड। ओके, सो दीज टर्म्स यू नीड टू रिमेंबर। सो दीज आर द बॉडी सिमेट्री। हायर एनिमल्स आर मेनली बायलॅटरल सिमेट्री। बॉडी कॅव्हिटी हा अजून एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात ठेवायचा आहे। बॉडी कॅव्हिटी, व्हॉट इज द बॉडी कॅव्हिटीला दुसरा शब्द आहे सिलो। काय आहे सिलो? इट इज अ कॅव्हिटी इन साइड द बॉडी विच इज कव्हर्ड बाय, विच इज लाइंड बाय मिझोडर्म। मिझोडर्म हा एक लेअर आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याने कव्हर केलेली बॉडी जर असेल तर आपण तिला म्हणतो सिलो। परंतु मी तुम्हाला सांगतो सांगितलं सेल ऍग्रीगेट प्लॅन, वस्तू नुसत्या भरलेल्या आहेत पोत्यामध्ये, सेल फक्त शरीरामध्ये भरलेले आहेत, त्याच्यामध्ये मोकळी जागाच नाही आहे। तर अर्थातच त्यांच्या शरीरामध्ये सिलो येणारच नाही, ओपन स्पेस नाहीच आहे शरीरामध्ये। मग अशा ॲनिमल्सना आपण काय म्हणतो? अ सिलोमेट बॉडी डू नॉट हॅव सिलो। अर्थातच पुन्हा तेच पॉरिफेराचे, ज्यांच्यामध्ये सेल ऍग्रीगेट प्लॅन आहे, सेल एकत्र कशीही अरेंजमेंट आहे, त्यांच्यामध्ये सिलोम नाही आहे। म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी सेल प्लॅन पण कसा झाला, ऍग्रीगेट झाला, ते असिमेट्रिकल पण आहे आणि ते असिलोमेट पण आहे। दीज थिंग्स गो हँड इन हँड, सोबत असतं ते। काही प्राण्यांमध्ये सिलोम आहे, सिलोम आहे पण ते खोट आहे। नाव बघा काय त्याचं, त्याचं नाव आहे सिडो। सिडोचा अर्थ आहे फॉल्स, खोट आहे पण नाहीये। आता आहे पण नाहीचा अर्थ काय आहे? बट इट इज नॉट कव्हर्ड विथ, इट इज नॉट लाइन विथ मिझोडर्म, म्हणून त्याला आपण सिडो सिलोमेट म्हणतो। आणि तिसरा प्रकार जो आहे ॲनिमलचा तो आहे सिलोमेट। प्लॅटी हेल्मिंथस पासून पुढचे सगळे फायलमचे ॲनिमल्स हे कसे आहेत? सिलोमेट। दे आर हॅव्हिंग प्रॉपर बॉडी कॅव्हिटी। इथे सुद्धा बघा तुम्ही लक्षात घ्या, दिस इज माउथ, दिस इज ॲनस, दिस इज डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि ही आहे बाहेरची बॉडी वॉल। आता या बॉडी वॉलच्या आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या मध्ये ही जी जागा आहे भरलेली, ह्या जागेला म्हणायचं सिलोम आणि ही जागा आहे म्हणून या ॲनिमलला म्हणायचं सिलोमेट। आणि ह्या सिलोम मध्ये बाकीचे ऑर्गन्स असतात, ती पूर्ण रिकामी नाही आहे, कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये काही ऑर्गनशी व्यवस्थित प्रॉपर अरेंजमेंट झालेली आहे आणि हेच त्या सिलोमचं फंक्शन आहे। या सिलोमुळे इट हॅज द स्पेस फॉर द ॲनिमल्स टू ग्रो ऑर टू एनलार्ज। या सिलोमुळे कधी कधी ट्रान्सपोर्ट पण होतं मटेरियल, इन केस ऑफ कॉक्रोच ही दिस सिलोम इज फिल्ड विथ द फ्लुइड, समजतंय? त्याला काही कॉक्रोच बरोबर त्याला हिमोसिल म्हणतात, पांढऱ्या रंगाचं फ्लुइड त्याच्यामध्ये, इट इज कॉल्ड एज हिमोसी अँड दॅट फ्लुइड इट सर्क्युलेट फूड मटेरियल ऑक्सिजन टू ऑल ऑर्गन्स इन द बॉडी, इट इज फिल्ड विथ सम फ्लुइड। आपल्या बॉडीमध्ये असं फ्लुइड नाही आहे, ऑर्गन्स आहेत अँड दे ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिलोम। सच ॲनिमल्स आर कॉल्ड एज सिलोमेट। ओपन स्पेस प्रेझेंट इन साइड द बॉडी विच इज लाइन बाय मिझोडर्म। ऑल द ॲनिमल्स फ्रॉम प्लॅटिहेल्मिंथस दे आर सिलोमेट, दे हॅव ट्रू बॉडी कॅव्हिटी। मग आताच मिझोडर्मचं नाव आलं, त्याच्यावरून पुढचं सांगते मी तुम्हाला। किती असतात जर्म लेअर? देअर आर थ्री जर्म लेअर, बघा मी इथे लिहिते, देअर आर थ्री जर्म लेअर्स। जेव्हा आईच्या शरीरामध्ये ॲनिमल डेव्हलप होत असतो, जीव तयार होत असतो, त्याचे वेगवेगळे, आधी तो एक नुसता पेशींचा गोळा असतो, जस्ट क्लस्टर, बरं का, याला मोरुला स्टेज म्हणतात। हा जो नवीन जीव आहे, आपल्या सगळ्यांची सुरुवात लाईफची ही अशी झाली आहे, जस्ट ग्रुप ऑफ सेल्स। आणि मग या सेल्सची अरेंजमेंट होते तीन लेअरमध्ये, त्या तीन लेअर म्हणजे सगळ्यात बाहेरची एक्टोडर्म, मधली मिझोडर्म आणि सगळ्यात आतली एंडोडर्म। ह्या तीनही जर्म लेअर पासून वेगवेगळे ऑर्गन्स डेव्हलप होतात।
जसं स्किन वगैरे एक्टोडर्म पासून डेव्हलप होईल, ब्लड वगैरे मेसोडर्म पासून डेव्हलप होईल, आपले नर्वस सिस्टीम वगैरे एंडोडर्म पासून डेव्हलप होईल. पण आधी तीन जर्म लेअर तयार, आणि त्या प्रत्येक लेअर पासून मग पुढचं ऑर्गॅनोजेनेसिस होतं, ऑर्गनची डेव्हलपमेंट होत असते. मग आता या जर्म लेअर पैकी कधी कधी दोन जर्म लेअर असतात, कोणकोणच्या, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. मेसोडर्म नाही बघा, मेसोडर्म नंतर डेव्हलप होत असा गॅस शेवटी. जर दोनच जर्म लेअर असतील, कोणच्या, एक्टो आणि एंडो, जर दोनच जर्म लेअर असतील तर त्या अॅनिमलला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. हे जे वरचे जे अॅनिमल्स आहेत, फायलम, पॉरिफेरा, निडारिया, टिनोफोरा, दे आर डिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स. त्यांच्यामध्ये दोनच जर्म लेअर असतात. आणि पुढचे जे अॅनिमल्स आहेत, ऍस्थेलमिंथस, अनेरिया, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, यांच्यामध्ये तीन जर्म लेअर आहेत, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. आणि मला सांगा, दोन पेक्षा तीन असणं ही जास्त डेव्हलप लक्षण आहे, प्रगत असलेली अवस्था आहे ती जास्त. तीन जर्म लेअरने आपलं शरीर तयार झालं, वी आर डिप्लोब्लास्टिक अॅनिमल. परंतु प्लॅटिहेलमिंथस आहे, हायड्रा आहे, समजतंय, हे कसे आहेत, दे आर डिप्लोब्लास्टिक. अर्थवॉर्म कसं आहे, अर्थवॉर्म अॅनेलिडा आहे. मी तुम्हाला सांगितलं प्लॅटिहेलमिंथसचे पुढचे, प्लॅटिहेलमिंथस सुद्धा कसं आहे, डिप्लोब्लास्टिक आहे. ऍस्थेलमिंथस पासून पुढचे जे आहेत सगळे, ऍस्थेलमिंथस पासून पुढचे हे सगळे कसे आहेत, दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. मॅनेलिडा हा त्याच्यानंतर येतो, म्हणजे अर्थवॉर्म मध्ये तीन जर्म लेअर आहेत, पण हायड्रामध्ये मात्र दोनच जर्म लेअर, कारण इथे डिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स आहेत. मग कोणत्या अॅनिमल कुठे टाकायचा हे ह्याचा अभ्यास करून ठरवलं जातं. तिचे जर्म लेअर्स किती आहे, त्याला सिलोम आहे का, बॉडी प्लॅन कोणता आहे, त्याच्यानंतर ग्रेज कशी आहे ऑर्गनायझेशनची, आणि त्याच्याप्रमाणे हे पुढचं क्लासिफिकेशन ठरवलं. आपल्याला फक्त हे काय आहे क्रायटेरिया लक्षात ठेवायचे, आणि सगळ्यात शेवटी आपण मग पुढे आपण पाहणार आहोत शेवटची स्टेज, म्हणजे अॅनिमलचं स्टडी प्रत्येक फायदा मध्ये. आता शेवटचा एक तर पार्ट राहिला आहे, इथे तुम्हाला दिसणार नाही, तो या ठिकाणी लिहिते आहे. एक प्रकार आहे बॉडी सेगमेंटेशन, ओके, हे पाच झाले जर्म लेअर, एक सहावं आहे बॉडी सेगमेंटेशन. तुम्ही बघा अर्थवॉर्म मध्ये शरीर प्लेन नाही, त्याच्यावरती काय आहे, वलय वलय आहेत, है ना, त्याला म्हणतात सेगमेंटेशन. आणि हे सेगमेंटेशन दोन प्रकारचं असतं, एक असतं मेटामेरिक सेगमेंटेशन आणि एक असतं नॉन मेटामेरिक सेगमेंटेशन. नॉन मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणजे काय, द सेगमेंट्स, हे जे टिनिया सोलियम आहे, टिनिया सोलियम हा जो एक पॅरासाइट असतो, असं लांब त्याचं शरीर असतं सेगमेंट, दीज सेगमेंट्स दे आर नॉन मेटा, दे आर नॉन मेटामेरिक. नॉन मेटामेरिक म्हणजे काय, ते एक सेगमेंट दुसऱ्याशी रिलेटेड नाही, सेगमेंट्स दे आर ॲडेड फ्रॉम डॉर्सल साईड अँड दे आर नॉट कम्युनिकेटेड, कनेक्टेड विथ इच अदर. व्हाय, इन केस ऑफ अर्थवॉर्म, अर्थवॉर्मच्या बॉडीमध्ये बघा, अर्थवॉर्म गांडूळ, त्याचे सुद्धा त्याच्यावरती बॉडीमध्ये सेगमेंट आहेत, अँड इट इज मेटामेरिकल सेगमेंट, आउटसाइड अँड इनसाइड ऑल्सो द सेगमेंट्स आर कनेक्टेड विथ इच अदर. प्रत्येक सेगमेंटमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स असतात आणि ते एकमेकांशी कनेक्टेड असतात, तेव्हा आपण त्याला मेटामेरिकल सेगमेंटेड बॉडी. ओके, सो दीज आर द मेन सिक्स क्रायटेरियाज अकॉर्डिंग टू विच यांना फॉलो करून आपण ह्या पूर्ण सृष्टीतल्या प्राण्यांचं या 11 फायलम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, जे आपण पुढच्या वेळेस शिकणार आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आहे, आणि हा प्रश्न त्याचं उत्तर ग्रुपवर टाकायचं आहे आपापल्या, आणि आपण बघणार आहोत की कोण ह्याचं उत्तर देऊ शकतं, त्या मुलांची नावं आपण त्या ग्रुप बरोबर उत्तर देणाऱ्या मुलांची नावं आपण ग्रुपवर डिक्लेअर करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दलचं तुम्हाला हे रिवॉर्ड आहे. प्रश्न असा आहे की सध्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं ट्यूब विद इन टू बॉडी प्लॅनमध्ये माउथ आणि अॅनस असतं. माझा प्रश्न आहे, जे अॅनिमल्स ट्यूब विद इन टू बॉडी प्लॅनचे असतात, माउथ अँड अॅनस, डू दे डेव्हलप ॲट अ सेम टाईम इन द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, का आधी माउथ होतो डेव्हलप का अॅनस होतं? ऍक्च्युली तसं होत असतं, माउथ आणि अॅनस सोबत डेव्हलप होत नसतं. मग त्याच्याप्रमाणे त्याचे काही प्रकार पडतात आणि त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. तुम्हाला सांगायचं आहे, दीज टू टाईप्स ऑफ अॅनिमल्स ऑफ ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन
अकॉर्डिंग टू डेव्हलपमेंट ऑफ माउथ अँड ॲनस. माउथ अँड ॲनस हे सोबत डेव्हलप होत नाही तर ते कसे डेव्हलप होतात आणि त्या प्राण्यांना काय म्हणतात हे तुम्हाला सांगायचं आहे या प्रश्नामध्ये. बरोबर उत्तर देणाऱ्या मुलांची नावं आपण ग्रुपवर डिक्लेअर करू आणि पुढच्या वेळेसपासून आपण ही जे फायलम आहे ते डिटेलमध्ये अभ्यासाला लागू. थँक्यू.